मुलांच्या मेंदू लहरी तपासून मुलांच्या मेंदू लहरीचा ग्राफ मी पालकांना देते आणि पालकांना सांगते की तुमच्या मुलामध्ये तुम्हाला जी ही कमतरता वाटत आहे ती कमतरता ह्या ह्या कारणामुळे आहे. मुलांचे कुठलेही दोष ते मानसिक स्तरावरचे असोत, ते आरोग्य स्तरावरचे असोत किंवा ते अभ्यासाच्या स्तरावरचे असोत, त्याचं मूळ त्यांच्या मेंदू लहरींमध्ये असतं. उदाहरणार्थ एखाद्या मुलाला गणित विषय अवघड जातो, तो गणित विषय अवघड जातो म्हणजे काय, तर गणित विषयाचा अभ्यास करत असताना त्याच्या मेंदू लहरींमध्ये काही उलटसुलटपणा तयार होतो आणि त्याला त्या गणितामधल्या ज्या सुस्पष्ट संकल्पना आहेत त्याबद्दल गोंधळ उडून त्याला गणित विषय अवघड वाटायला लागतो. म्हणजे इफ यू विल करेक्ट युअर ब्रेन वेव्स यू कॅन करेक्ट द प्रॉब्लेम. मुलांच्या कुठल्याही शालेय समस्यांवरती त्यांच्या मेंदू लहरींच्या दोषांवरचे नेमके उपाय हाच सगळ्यात मोठा उपाय आहे. पण आपण काय करतो, बऱ्याच शाळांमध्ये जेव्हा मुलांची तपासणी मी करायची तेव्हा मला असं लक्षात यायचं की मुलांचे स्मरणशक्तीच्या तक्रारी आहेत, परीक्षेचा ताण येतो त्याच्या तक्रारी आहेत, पोटदुखीच्या तक्रारी आहेत, परीक्षेच्या अगोदर खूप भीती वाटते याच्या तक्रारी आहेत. पण ह्या सगळ्या तक्रारी कुणाकडे नेऊन सांगायचं असा मुलांना प्रश्न आहे. जेव्हा ते फिजिशियनकडे जातात तेव्हा ते म्हणतात त्याचं आरोग्य चांगलं आहे, जेव्हा ते शिक्षकांकडे जातात तेव्हा ते म्हणतात हा आता अभ्यास चांगला करतो आहे. मग प्रॉब्लेम कुठे आहे, प्रॉब्लेम जो आहे तर तो त्या मुलाच्या मनामध्ये आणि मेंदू लहरींमध्ये आहे. मग त्यालाच जर आपण मेंदू लहरींवर आधारित शिक्षण दिलं, मेंदू शास्त्रावर आधारित शिक्षण जर दिलं तर आपले 90% प्रॉब्लेम्स हे निर्माणच होणार नाहीत. पण नेमकं होतं काय, आपण त्या प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष करतो आणि भलतेच उपाय करतो. मी बंड्याबद्दल नेहमी म्हणते, बंड्याला गणित चांगलं यावं म्हणून बंड्याचे आई वडील त्याला सुवर्णपदक मिळवलेले गणितातले शिक्षक त्याला आणून देतात आणि शिक्षक त्याला रोज अभ्यास घेतात, सगळी त्याची शिकवणी नियमितपणे घेतात, बंड्याकडनं खूप चांगला अभ्यास करून घेतात, तरी पण बंड्या नापास होतो. जेव्हा याचं विश्लेषण मी करते ते विश्लेषण असं करते की पालकांनी त्या बंड्याच्या शिक्षकांचा अभ्यास केला पण बंड्याचा अभ्यास केला नाही म्हणून बंड्या नापास झाला. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मुलाचा अभ्यास करायला शिका. आपलं मूल कसं चालतं, कसं बोलतं, त्याच्या मनात काय चाललेलं आहे, त्याला अभ्यासाचा ताण येतो आहे का, घरामध्ये तो आनंदी आहे का, वर्गामध्ये एखादा विद्यार्थ्याला ताण निर्माण करतोय का, वर्गातले शिक्षक त्याला हिडीसफिडीस करतायत का, इथपासून ते त्याच्या अंतर्मनामध्ये डोकावून त्याला कुठल्या गोष्टीची उर्मी आहे, त्याला कुठल्या गोष्टी छंद आहेत हे सगळं जाणून घेतल्याशिवाय आपण मुलाचा विकास चांगला करू शकणार नाही. आणि पालकांना मी नेहमी म्हणते आपलं मूल हे ताड्यामाडासारखं उंचच झालं पाहिजे असं कशासाठी, का त्यांना आंब्यासारखं मोहरू नये, का त्यांना वडासारख्या पारंब्यांनी मुक्तपणे सगळीकडे वावरू नये. म्हणजे प्रत्येक मूल हे वेगळं आहे, ते हुशार आहे, ते वेगळ्या गोष्टींनी संपन्न आहे हे जाणून न घेता त्याला एका रॅट रेस मध्ये ढकलल्यासारखं त्याला परीक्षेत चांगले मार्क मिळाले पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे किंवा खूप चांगली नोकरी मिळाली पाहिजे ह्या अपेक्षेनं आपण त्याला पूर्ण गुदमरून टाकतो. आणि त्याला जर खऱ्या अर्थानं त्याचं पोटेन्शियल विकसित करायचं असेल तर ताणरहित असा मेंदू त्याचा असला पाहिजे. आणि 90% घरांमध्ये किंवा शाळांमध्ये जे अभ्यासाचे प्रश्न आहेत ते मुलांच्या ताणामुळे आहेत. आणि आजच्या पिढीवरती 997% ताण जास्त आहे कारण कॉम्पिटिशन वाढलेली आहे, प्रदूषण वाढलेलं आहे, घरात पालकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, व्यायामाचा अभाव आहे, टीव्हीचा खूप जास्त प्रभाव आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं मन जे आहे ते अत्यंत दुर्बल झालेलं आहे. त्यांना काय घ्यावं काय घेऊ नये हेही त्यांच्या मनातली क्षमता कमी होत चालली आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक घरामध्ये कॉमन चित्र दिसतं जे मी संशोधनातनं आढळून बघितलेलं आहे, ते म्हणजे शाळेतनं आलेलं घरी मूल दप्तर एकीकडे फेकतं, वॉटर बॅग एकीकडे फेकतं, हातामध्ये रिमोट कंट्रोल घेतं आणि टीव्हीचे चॅनल्स ते बघत बसतं. मेंदूशास्त्राच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर वर्गामध्ये जेव्हा तो मुलगा बसलेला असतो तेव्हा तो वेगवेगळे विषयाचे थर मेंदू सारवत असतो. जसं आपण जमीन शेणाने सारवतो तसं मराठीचा सारवलेला थर, गणिताचा सारवलेला थर असे वेगवेगळे सारवलेले थर डोक्यावर ओझं घेऊन घरात येतो, टीव्ही लावतो, टीव्ही लावल्याबरोबर सगळे थर खरवडून काढतो आणि जे काही टीव्हीमध्ये आहे ते रिलॅक्सपणे बघत राहतो. म्हणजे टीव्ही आवडतो म्हणून तो जास्त बघितला जातो, अभ्यास आवडत नाही म्हणून तो फक्त सारवला जातो आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की मुलांच्या परीक्षेवरती, मुलांच्या एकंदरीत करिअरवरती अत्यंत वाईट पद्धतीने याचा दुष्परिणाम दिसून येतो.
आणि ह्या सगळ्यांमुळे परत मुलांना परीक्षेचं टेन्शन येतं, तो भाग अलविदा. पण मग यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? मुलांना टीव्हीची आवड कमी व्हावी आणि मुलांना अभ्यासाची आवड लागावी असं काहीतरी केलं पाहिजे. कारण शाळांमध्ये मी जाते जेव्हा आणि मुलांना एक प्रयोग करून दाखवते, मुलांना मी विक्स की गोलिलो असं म्हणते आणि ताबडतोब मागून उत्तर देतात मुलं खिचखिच दूर करो. म्हणजे टीव्हीवरच्या जाहिराती पाठ, पण कविता पाठ होत नाही. सिनेमाची गाणी पाठ होतात, पण गणिताचे फॉर्म्युले पाठ होत नाहीत. याचं कारण मुळात आवडीमध्ये आहे. एखादी गोष्ट आवडली की मनापासून आपण ती करतो, पण तीच गोष्ट जर आपल्याला आवडली नसेल तर आपण ताणयुक्त मनाने कसं तरी अर्धवट करतो. आणि म्हणून मुलांना अभ्यासाची आवड लावणं हे खूप महत्वाचं आहे. ही आवड मुलांना पालकांनी अभ्यासासाठी जोपासण्यासाठी मुलांना तसं अभ्यासाचं वातावरण दिलं पाहिजे आणि मुलांना कुठलाही ताण दिला नाही पाहिजे. बऱ्याच वेळा मी पालकांना असं म्हणते की आपलं मूल जे आहे ते आपलं मूल कसं आहे ओळखण्यासाठी आपण आपल्या मुलाच्या सहवासात राहिलं पाहिजे. प्रत्येक लहान मुलाला आपल्या आई वडिलांच्या सहवासाची भूक असते आणि या सहवासामध्ये आपण त्याला खूप चांगल्या पद्धतीने घडवू शकतो. त्याला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल त्याला ज्ञान करून देऊ शकतो आणि जगामध्ये सक्षमपणे त्याने उभं राहावं म्हणून त्याला आपण अधिक सक्षम करण्यासाठी त्याला आपण जोपासू शकतो. पण हे सगळं करण्यामध्ये आपण त्याला अधिक दुबळतं म्हणवत नाही ना, हे आपण बघायला हवं. कारण की मुलांच्या आरोग्याच्या, आहाराच्या आणि मानसिकतेच्या एवढ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत की ह्या समस्यांनी पालक अतिशय ग्रस्त झालेले आहेत आणि पालकांना समजत नाही की याच्यावरती नेमका उपाय कसा करायचा. अगदी साधंसं उदाहरण आपण बघूयात. आजकाल मुलांना पावभाजी, पिझ्झा, बर्गर आणि कोल्ड्रिंक्स वगैरे गोष्टी आवडतात आणि टीव्ही समोर बसायचं आणि हे कोल्ड्रिंक्स वगैरे पीत बसायचं आणि वेगवेगळे पदार्थ खायचे ही मुलांची आता सवय झालेली आहे. ह्याच्यामुळे त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आहे, त्यांच्यामध्ये स्थूलता वाढते आहे, त्यांच्या ब्रेनमध्ये ADHD म्हणजे अटेन्शन डिफिशिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा दुष्परिणाम म्हणून त्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या अभ्यासावर अत्यंत वाईट परिणाम झालेला आहे. आणि म्हणून मुलांच्या आहाराकडे पालकांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे. मुलांना आहार येत असताना मुलांच्या मेंदूला पोषक आहार दिला पाहिजे. असा आहार दिला पाहिजे की जो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून मुलांच्या मेंदूपर्यंत पोहोचेल. त्यामध्ये साजूक तूप ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून जातं आणि ते मेंदूमध्ये मेंदूची क्षमता वाढवतं आणि मनाचं पोषण करतं. असे पदार्थ की जे पदार्थ मेंदूला पोषक आहेत त्यामध्ये मध, हनी हा पण ब्रेनला अत्यंत पोषक आहे. डाळिंब हे मेंदूला अत्यंत तरतरी आणणारं आहे. दुधामध्ये ट्रिप्टोफेन्स असतात. ट्रिप्टोफेन्स हे ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून सिरोटोनिन नावाचं न्यूरोट्रान्समीटर जे ब्रेन मधलं आहे त्या ट्रान्समीटरला एनहान्स करतात, त्यामुळे मन शांत होतं. ड्रायफ्रूट जे आहेत ते बुद्धीची तल्लखता वाढवतात.